हेमाडपंतांची गोष्ट आम्ही बघतो की मला दुसरं काही करायचं आहे, मला फक्त रामनाम घ्यायचं आहे, निश्चय केला. रात्री झोपताना ना रामनाम घेत राहिले, सकाळी उठल्यानंतर मुखामध्ये रामनाम आलं. तिथून रामनाम घेत घेत मशिदीत यायला निघाले दर्शनासाठी त्या साईरामाच्या, आणि बाबांनी बरोबर समोर औरंगाबाद कराला बसून ठेवला आणि त्याने एकनाथांचं कवन म्हणायला सुरुवात केली, अंदर रामा बाहर रामा, गुरुकृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कच जानत नाही. आणि बरोबर हेमाडपंतांच्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रगटवलं, विश्वामित्र प्रियाश्रुती, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींशी संबंध तोडून फक्त रामनामामध्ये कॉन्सन्ट्रेशन करून हेमाडपंत साईरामाच्या चरणी जायला निघालो. तेव्हा इथे आम्हाकडे विश्वामित्र प्रियाश्रुती म्हणजे काय, की विश्वामित्र जेव्हा हे विश्वातल्या सगळ्या ज्या मायामोहाच्या गोष्टी आहेत, मी संसार करीनच, मी संसार करतो निश्चळपणे चांगल्या प्रकारे करीन, पण परमेश्वरासाठी जो मी वेळ राखून ठेवलेला आहे, माझं जे माझ्या परमेश्वराशी नाते, तिकडे मात्र जगातली कुठलीही गोष्ट माझ्या आणि परमेश्वराच्या आड येता कामा नये हे मला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि हे कळणं म्हणजे विश्वामित्र होणं. विश्वाशी अमित्रत्व म्हणजे हे जे मायामोह आहेत ना, ते माझ्या आणि परमेश्वराच्या आड नाही आल्या बस तेवढं पुरे. मी सामान्य मनुष्य, मी संत झालेलो नाही, त्यामुळे मला माया असणार, मोह असणार, लोभ असणार, काम असणार, क्रोध असणार, सगळं असू दे, पण ते परमात्म्याच्या आड येऊ नये,